आपण सत्य सांगितलं आणि त्यामुळे जिरांगे घाबरले असं म्हणत अजय पारसकर यांनी पुन्हा एकदा मनोज जिरांगेंवर टीकास्त्र सोडलंय. पुराव्यासह बोलल्यामुळे जिरांगेंचं ताळतंत्र बिघडलं आणि त्यांचं नेतृत्व समाजाला खड्ड्यात घालेल असंही पारसकरांनी म्हटलंय. घाबरायला काय, माझ्याकडे सत्य आहे म्हणून ते मला घाबरतायत. किती माझा काल वारंवार उल्लेख केला, आधी मला त्यांनी हेंगळीवारी नेलं सगळं, हे आवलटकर महाराज येईन, या वेन त्या वेन. जेव्हा त्याला कळलं अर हे काय प्रकरण खरं बोलायला लागलो ना, मग तिथे गडबड झाली. यांनी पुराव्यासह बोलायला लागलो मग गडबड झाली. घाबरलेले होते काल, त्यांचं पहा बोलणं पहा, डोळे, त्यांचा आवाज, त्यांचं सगळं ताळतंत्र सुटलेलं होतं त्यांचं. आणि हे असं अपरिपक्व नेतृत्व समाजाला एक दिवस खड्ड्यात नेऊन घालणार हे 100% मला माहिती आहे, म्हणून मी बोलतोय. बस येतो कळवळा म्हणून या.